बीड शहरात घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू धर्माचा गीता हा महान ग्रंथ लिहिणारा व संपूर्ण मानवाला जीवनाचा मार्गदर्शन करणारा असा हा ग्रंथ रचित भागवत गीता श्रीकृष्ण यांचा हा जन्मदिवस आज कोरोनाच्या काळात सावनेरात सर्व श्रीकृष्ण प्रेमींनी सहकुटुंबाने आपापल्या घरी असलेल्या छोट्या बालकांना श्रीकृष्णाचा पेहराव करून आनंदाने साजरी केली. जणू साक्षात श्रीकृष्णच घरी अवतरले अशा प्रकारे चित्र व आनंद निर्माण झाले होते. तसेच घरी छोट्या देवघराजवळ पाळणा करून त्यामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्थापित करून त्याचे विविध पूजन करून घरच्या घरीच भजन पूजन करून साजरा करण्यात आला. प्रचलित प्रथेप्रमाणे रात्रीला 12 ठोक्यावर हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल कीचा एकच जयघोष, टाळ्याचा कडकडाट व शंखनादाने समूचे शहर दमदमून गेले. एकीकडे कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाची भीती तर दुसरीकडे आस्था व श्रद्धा अशा प्रसंगातही न खचता घरोघरी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. तर शहरातील पुरातन मुरलीधर मंदिरात मंदिराचे विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकट काळात परिवारातील मंडळींनी एकत्रित येऊन आपल्या नातवंडात कृष्णरूपी बालरूप बघून स्वतःला आनंदित तर केलेच, तसेच त्यांच्या हस्ते घरातच दहीहंडीचे आयोजनही अनेक ठिकाणी करण्यात आले. 24 तास करिता किशोर ढुंढेले सावनेर.